अहमदनगर शहरातील वाड्या पार्क संकुलामध्ये धनुर्विद्या खेलो इंडिया या सेंटरमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे तर या सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्या अशी मागणी करत मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीच्या रेश्मा आठरे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिलाय अहमदनगर शहरातील वाड्या पार्क क्रीडा संकुल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतात मात्र त्यांना खेळासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीये क्रीडा विभागाच्या दुर्लक्षामुळे वाड्यापार क्रीडा संकुल हे दारुड्या लोकांचा अड्डा बनलाय याचबरोबर या ठिकाणी अश्लील कृत्य देखील होत आहेत वाड्या पार्क मैदानात खेलो इंडिया अंतर्गत धनुर्विद्या क्रीडा खेळासाठी मान्यता मिळाली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होऊ शकतो मात्र कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय तरी पंधरा दिवसात वाड्या पार्क क्रीडा संकुल येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा क्रीडा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांना निवेदनातून देण्यात आला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांच्या समवेत वाड्यापार क्रीडा संकुलनाशी पाहणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे इंजिनियर केतन क्षीरसागर किरण कटारिया अपर्णा पालवे अलेशा गर्जे दीपाली आढाव आनंद गारदे अभिजित खरपुडे सोफियान बागवान अरबाज बागवान आदी उपस्थित होते अहमदनगर शहरातील वाड्या पार्क संकुलामध्ये धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटरमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांनी अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्याकडे निवेदनातून केली आहे तसेच हे क्रीडा साहित्य पंधरा दिवसात उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर